तर आमचं घ्या, नाही तर काय घेऊ नका, हो मग काही अडचण नाही. नमस्कार. नाशिक जिल्हा हा मुळात कांद्यासाठी प्रसिद्ध आहे, कांदा आणि द्राक्षासाठी आणि टोमॅटोसाठी पण प्रसिद्ध आहे. तर आता कांद्याचे पण भाव खूप पडलेले आहेत. सरासरी 2022 रुपये कांदे जाते आहे, 2425 जात आहे. आज मुळात कांद्याला 3-3.5 हजार रुपयाची गरज होती, तसं काही कुठे दिसत नाहीये. ज्या वेळेस भाव वाढलेले होते त्यावेळेस केंद्र शासनाने व्यापाऱ्यांवर दबाव आणला आणि त्याचे भाव कमी केले. 1 महिन्यापूर्वी जे 3 हजार रुपये टोमॅटो जात होते, काल ते 310 रुपये गेलेले. तर सगळीकडून शेतकऱ्यांची कोंडी होती आणि कोणी पुढे येऊन बोलायला तयार नाहीये. काय होतं, जो बोलल ना आपले इंदूरकर महाराज सांगतात का, खोटा उपचार पण खोटीने उपटणार. त्याच्यामुळं लोक आंदोलनात भाग घेत नाही. इथे मार्केटला 400 ते 500 लोक आलेले, पण मीडियासमोर कोणी यायला तयार नाही, कारण जो सापडल त्याला ते घेऊन जातात, म्हणून कोणीच मीडियासमोर यायला तयार नाही. आज आम्ही लासलगाव येथे मार्केट चालू झालं तर कांदा घेऊन येईले, तर कांद्याचा निलाव आत्ताच चालू झाला, तर कांद्याला दर मिळत आहे 1700, 1800 ते 2000. सरकारने सांगितलं की आम्ही तुम्हाला नाफेडच्या खरेदीत खरेदी करू आणि 2410 रुपये कांदा घेऊ, पण आज रोजी नाफेडचा कुठलाही काही संबंध नाही, इकडं कोणी घ्यायला नाही काही नाही, फक्त सरकारने हे आश्वासन दिलं आणि निलाव चालू केला. तर हे आमचं एकच म्हणणं आहे का, सरकारला का भाव आम्हाला मिळाला पाहिजे. आमचे बाकीची परिस्थिती खूप गंभीर आहे, जर सरकारनं तर ते नियंत्रणात आणलं तर आम्हाला समजेल का बा भावाचं काहीतरी आम्हाला घडलं पाहिजे. आणि आमचे जे पिकं करेले, आम्ही मका, सोयाबीन, बाजरी, आज त्या पिकांची परिस्थिती अशी आहे की आमच्या वावरात जळून चाललेले पिकं आहे, तर ते पिकं जळले आणि पाणीसुद्धा नाही, जनावरंसुद्धा बिगर पाण्याचे आम्ही कुडून नकुडून पाणी वाहून आणतो आणि जनावरांना पाजतो. तर सरकारला एवढीच विनंती का, हे आमच्या हातात जे पीक आहे या पिकाच्या पिकाला भाव मिळाला पाहिजे आणि त्याची व्यवस्थित पैसा झाला पाहिजे, तर आम्ही पुढलं नियोजन करू शकतो.